जीडीपी -23% सेफ कधी वाटतं
आपली इन्शुरन्स पॉलिसी आपण काढल्या तर थोडस आजारी पडलो किंवा काही ऍक्सिडेंट झाला तर आहे वो इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला. कंपनीचा बिझनेस प्रोटेक्ट करण्यासाठी इन्शुरन्स एवढाच असतो की आपल्याला काहीही परिस्थिती आली बाहेर तरी, आणि आहेत आजही बिझनेस आहेत भारतामध्ये काही जगात सिंडिकेट बिझनेसेस की या पडत्या काळामध्ये सुद्धा त्यांनी चांगला परफॉर्म केला. हे आपल्या हातामध्ये. आपण टार्गेट रिव्हाइज केले, आपण रिड्यूस टार्गेट केले कोरोनामुळे, पण यू हॅव चॉईस की जे आपण आधीच ठरवलेलं ते अचीव्ह करण्याचं, आणि तुमच्याकडे आहे ते चान्स. जे आपण आधीचं जे आपण जे काही ठरवलेलं होतं ते अचीव्ह करण्याचा तुम्हाला चान्स आहे. बट व्हॉट चॉईस यू आर मेकिंग? रिड्यूस टार्गेटवरती काम रिड्यूस टार्गेट तर ते जस्ट बाय व्हर्च्यू ऑफ बिझनेस आपण डिराईव्ह केलेलं आहे की ठीक आहे बाबा इट वॉज अ नॅचरल कलॅमिटी वी हॅव टू डू समथिंग अबाउट इट. ओके, त्याच्यासाठी आपण कमी केलेलं आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण ते रिड्यूस टार्गेटवरतीच काम करायचं. इफ यू हॅव चान्स, इफ यू हॅव चॉईस टू डू समथिंग बेटर यू शूड डू दॅट. तर तुम्ही पुढच्या वर्षी अजून जोमाने काम करू शकता. सो प्लीज बी अ थॉटफुल पीपल. मला तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, फक्त आपण येतो आणि फक्त जातो, जे येईल की ते ऍक्सेप्ट करायचं. मी असं नाही म्हणत की आपण मॅजिशियन्स आहोत, आपण जादूगार, बट तुम्हाला डेफिनेटली बेटर चॉईसेस आहेत ऑफ लिव्हिंग लाईफ, नॉट ओनली प्रोफेशनली बट पर्सनली आहेत. हे तुम्ही सगळेजण लक्षात. ओके, सो लास्ट आता म्हणजे सप्टेंबरचा संपेल, पहिली सहामाही संपेल, ऑक्टोबरपासून पुढचं सहा महिन्याचं चालू होणार आहे. मी तुम्हाला अजूनही सजेस्ट करतो, इट इज नॉट जस्ट फॉर द सेक ऑफ गिव्हिंग चॅलेंज, बट डू समथिंग बेटर इन नेक्स्ट सिक्स मंथ. आणि तुम्हाला आहे चॉईस, मी तुम्हाला तेवढे आपण तेवढे पॉसिबिलिटीज क्रिएट केलेले आहेत, बिझनेसचे सेगमेंट्स आपण क्रिएट केलेले आहेत, आपण रिसोर्सेस क्रिएट केलेले आहेत, आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलेलं आहे, हे सगळं आपल्याकडे आहे. सो प्लीज तुम्ही सगळेजण मिळून ऍज अ टीम यू शुड थिंक अबाउट इट अँड ट्राय टू टेक आउट जे काय आपलं होतं. म्हणजे काल मी गमतीत म्हणजे थोडस चिडूनच सांगितलं होतो की वी हॅव पोस्टेड लॉस, आय डोंट नो हाऊ मेनी ऑफ यू नो, इन लास्ट फिनान्शियल इयर. आणि वागेला सर आहेत आतमध्ये केबिनमध्ये, मी तुम्हाला सांगतो की याच्या आधी वर्ष जाऊ द्या, महिना जाऊ द्या, वीकली आपण प्रॉफिट केलेलं आहे. आणि हे जर तुम्हाला याचा जर कमर्शियल कॉन्सिक्वेन्सेस, इकॉनॉमिकल कॉन्सिक्वेन्स